आज आपण आलो आहोत मुंबई येथील पवई लिंकवरती. तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पवई तलाव मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुंबईतील 3 तलावापैकी हा सर्वात प्रसिद्ध तलाव आणि मुंबईतील एका निसर्गरम्य ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणी पुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. हा राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असल्यामुळे याच्या एका बाजूला हिरवीगार झाडे व एक ठिकाण पवई तलावाचा इतिहास खूप मोठा आहे. पवई नावाच्या गावातल्या झोपड्या हलवल्यानंतर तिथे पवई तलाव नावाचा कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आणि बघता बघता आसपासच्या परिसराला त्याच तलावाचं नाव मिळालं. पवई तलाव हा मिठी नदी विहार सरोवराला लागूनच आहे. या तलावाचं क्षेत्रफळ 2.1 चौरस किलोमीटर आणि त्याची खोली 3 मीटर परिघापासून ते 12 मीटर खोल आहे. सध्या ज्या जागेवर तलाव आहे ती जागा 1799 पवई तलाव पाहण्यासाठी डॉक्टर स्कॉट यांना वार्षिक भाडेपट्टीसाठी दिली होती. स्कॉट यांच्या मृत्यूनंतर ती जागा 1816 गव्हर्नमेंट आपल्या अखत्यारीत घेतली. 1891 तलाव बांधण्यात आला तेव्हा त्या तलावाला फ्रामजी कावसजी यांचं नाव दिलं गेलं. पवई गावाला पाणी पुरवठा करण्याची गरज भासू लागली तेव्हा मिठी नदीच्या प्रवाहातून 10 मीटर उंचीची 2 धरणं बांधण्यात आली. पूर्व उत्तर पश्चिमेला असलेल्या डोंगरावरून वाहत येणारे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी आणि दुष्काळी काळात मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी या धरणांची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला 2 मिलियन गॅलन पाणी पुरवठा करण्यासाठी 6,50,000 खर्च येत होता. या योजनेवर अंदाजे 5 लाख रुपये खर्च होत होता. कालांतराने तलावात सांडपाणी, झाड, फुलं, कचरा, कंद, तण आणि मोठ्या प्रमाणात वाहून आलेला गाळ साचरा गेल्याने 1890 पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची बंदी घातली गेली. त्यानंतर वेस्टर्न इंडिया फिशिंग असोसिएशन मासेमारी या तलावाचा वापर करत असत. त्यानंतर ती संस्था द बॉम्बे प्रेसिडेंट अँगोलिक असोसिएशन या नावाने ओळखली जाऊ लागली. महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या तलावाची स्वच्छता, देखभाल, आसपासच्या परिसराचं सौंदर्य टिकवण्याचं काम सध्या द महाराष्ट्र स्टेट अँगोलिक असोसिएशन ही संस्था करते आहे. LNT कंपनीवरून गाडी वळली की परिसरात सुरुवात होते. थोडंसं पुढं गेलं की मध्येच तलाव दिसतो. हाच तो पवई तलाव. या तलावाच्या नावाची मात्र कुठेही पाटी नाही. तलावाला एका बाजूने संपूर्ण तटबंदी घालण्यात आली असून तिथे बसण्याची आणि फिरण्याची चौपाटीप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी तिथे वॉक करणारी कित्येक मंडळी दिसतात. आजूबाजूला गवताचे छोटे छोटे उंचवटे असून तिथे लहान मोठी शिल्पं आहेत. मात्र ती शिल्पं कोणी बांधली आहेत याची काहीच माहिती नाही. तिथूनच शांत तलाव आणि दूरवर पसरलेला आसपासचा परिसर नजरेत भरतो. तलावाच्या सुरुवातीलाच काही भाग बाजूला काढून तिथे टाकला असून त्याच ठिकाणी बोटिंगची व्यवस्था केलेली दिसते. मात्र तिथे जाण्यासाठी एकच मार्ग असून तो पटकन दिसत नाही. तिथेच लोक मुलांना खेळण्यासाठी छोटंसं उद्यान देखील आहे.